उसाला पहिली उचल सत्तावीसशे पन्नास रुपये दिली नाही तर शेतकरी याची किंमत मोजायला लावल्याशिवाय राहणार नाहीत असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी दिलाय प्रतिटन सत्तावीसशे पन्नास रुपये ही मागितलेली पहिली उचल रास्त असून ती नाही दिली तर शेतकरी याची किंमत मोजायला लावल्याशिवाय राहणार नाही असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती शिवाजी कांबळे यांनी केलं शुक्रवारी सकाळी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर उसाची पहिली उचल सत्तावीसशे पन्नास रुपये द्यावी या मागणीसाठी भाजपसह विविध संघटनांच्या वतीनं अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी या कांबळे हे बोलत होते ते पुढे म्हणाले की इथल्या कारखान्याने अनेक राष्ट्रीय विक्रम केले आहेत यामध्ये त्यांनी जास्त दर देण्याचाही विक्रम करावा मनात आलं तर तीन हजार दर ही धमक आहे शेतकऱ्यांनी आता कशाचाही विचार न करता आपल्या हक्कासाठी जागा झालं पाहिजे असं आवाहनही कांबळे यांनी केलं यावेळी बोलताना भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे म्हणाले की कुणीतरी शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे मी भाजप म्हणून नाही तर एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून माझं कर्तव्य समजून आंदोलन करत आहे शेतकऱ्यांच्या रास्त मागणीसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ असो अथवा यापुढं पाऊल उचलण्याची वेळ आली तरी तयारी आहे दर देण्याची पद्धत तेव्हापासून कारखान्यांनी रिकव्हरी चोरण्यास सुरुवात केली आहे असा आरोप करून मागील सतरा वर्षांची रिकव्हरी तपासावी ती कशी कमी झाली ते समजेल असं सांगितलं नियोजित सहकार महर्षीनं सर्व विक्रमाबरोबरच जास्त दर देण्याचाही विक्रम केला पाहिजे आता शेतकऱ्यांचा अंत पाहू नका तसंच काटा मारल्याचा सतत आरोप होतो यामुळे कुठेही वजन करून ऊस आणावा असं बारामती अॅग्रो कारखान्यानं केलेल्या आवाहनाप्रमाणे शेतकऱ्यांना विठ्ठलराव शिंदे कारखान्यानं आवाहन करून या विषयास पूर्ण विराम द्यावा असं शेवटी कोकाटे यांनी केलं जलतज्ज्ञ अनिल पाटील यांनी उसाची रिकव्हरी कमी दाखवणं ही फसवणूक असून शेतकऱ्यांवर संघटितपणे केला जाणारा मोठा अन्याय आहे असं सांगितलं यावेळी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रवक्ते हर्षल बागल मनसेचे जिल्हाप्रमुख प्रशांत गिड्डे यांचीही सडेतोड भाषणं झाली या रास्ता रोकोस आरपीआयचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष जयवंत पोळ तालुका संघटक परमेश्वर खरात शिवसेनेचे तालुका उपप्रमुख मधुकर देशमुख भाजपचे कुरडवाडी शहराध्यक्ष संजय टोंडपे निवृत्ती तांबवे पोपट अनपट सरपंच दत्तात्रय ढवळे पाटील चेअरमन सूरज ढवळे पाटील नागनाथ वाघे बाळासो ढगे छत्रपती मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब ढवळे पाटील भाजपचे विष्णू बिचुकले गणपत माने भाजपचे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष गिरीश ताबे जयवंत भारत माने भगवान गायकवाड नारायण नरसाळे प्रशांत मोरे नितीन मुळे पिंटू देशमुख भारत साळुंके सतीश नेवसे यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते